रत्नागिरीमध्ये जिल्हा प्रशासनाकडूनच राज्य सरकारच्या आदेशाची पायमली होताना पाहायला मिळत आहे जिल्हा प्रशासनानं अपयशाचं खापर जनतेच्या माथी मारू नये असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं दोन दिवसांपूर्वी राज्य शासनानं कोविडचा प्रतिबंध करण्यासाठी नवीन अध्यादेश जाहीर केला यामध्ये राज्यात संचारबंदी लागू केली मात्र रत्नागिरी जिल्ह्यात चक्क कर्फ्यू लावला गेलाय राज्य सरकारच्या आदेशाची पायमल्ली जिल्हा प्रशासन करताना पाहायला मिळालं या गोष्टीकडे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधलं असून जिल्हा प्रशासनानं त्यांच्या अपयशाचा खापर रत्नागिरीच्या जनतेच्या माथी मारू नये महाराष्ट्र राज्यात वेगळा नियम आणि फक्त रत्नागिरीसाठी वेगळा नियम असं नको रत्नागिरीला काय भिकेला लावायचं ठरलं आहे का असा सवाल त्यांनी ज्या गोष्टी महाराष्ट्रभर सुरू आहेत त्या रत्नागिरीत सुरू झाल्या पाहिजे असा सवाल उपस्थित करताना हे वक्तव्य स्पष्ट पाहू नका असा इशाराही निलेश राणे यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नमस्कार दोन दिवसापूर्वी रत्नागिरीला पत्रकार परिषद घेतली होती जिल्हा प्रशासन कसं चुकतंय अधिकारी कसे चुकत आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये मी मांडलं होतं रत्नागिरीची वस्तुस्थिती मांडली होती आकडेवारीनुसार आणि ह्या दोन दिवसामध्ये प्रशासन जागा झाल्यासारखं असं दिसतंय ज्या चुका मी त्यांना दाखवल्या होत्या त्या सुधारण्याच्या अनुषंगाने ते पावलं उचलताना दिसतंय आणि आता दोन दिवसामध्ये जे काय मी बघतो आहे त्याच्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवी एस ओ पी लॉकडाऊनची जाहीर केली आहे राज्याला एक न्याय आणि रत्नागिरी जिल्ह्याला कडक निर्बंध म्हणजे आज मी मुंबईत आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सरकारने सांगितल्यात ते सुरू आहेत ऑटो रिक्षा सुरू आहेत काय पार्सल सेवा सुरू आहे अनेक गोष्टी सुरू आहेत मग रत्नागिरीतच कडक कर्फ्यू कशाला का असं काय म्हणजे काय करोनाचे पेशंट आकाशातून पडत आहेत की काय रत्नागिरीमध्ये आरोग्यसेवा देण्यासाठी तुम्ही कमी पडलात तुम्हाला देत्या आलं नाही आणि त्याचं काय तुम्ही सगळं काय जो काय विषय तो रत्नागिरीच्या ह्याच्यावर टाकणार लोकांवर टाकणार हे बरोबर नाही ज्या गोष्टी महाराष्ट्रभर सुरू आहेत त्या फक्त रत्नागिरीतच का बंद आहेत त्या बंद राहता कामा नाही तुम्हाला काय रत्नागिरीला भिकेला पो पोचवायचं की काय हे कधीपर्यंत सहन करायचं लोकांनी लोक आता लोकांचा अंत बघू नका प्रशासनालाही माझं सांगणं आहे जे महाराष्ट्रात सुरू आहे महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी रत्नागिरीमध्ये सुरू राहिल्या पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी आपल्याकडे जी मागणी करत आहे की लोकांचा अंत बघू नका जे महाराष्ट्राला नियम आहे ते रत्नागिरीला नियम हेच लागू असले पाहिजे असा काय वेगळा नियम कायदा रत्नागिरीमध्ये नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या एसओ ज्या गोष्टी मान्य आहेत त्या रत्नागिरीमध्ये उघडल्याच पाहिजे ही आमची मागणी आहे